कोल्हापूरमध्ये चोवीस तासची कृषी परिषद सुरू आहे आणि त्या ठिकाणी आता नव्या वाटा या विषयावर सुरू थेट जाऊया तिकडे मला काश्मीर ते कन्याकुमारी फिरायला चान्स मिळाला आणि सगळ्यात शेवटी मी ब्लुम्बर्ग टीव्ही मध्ये टेक्निकल हेड होतो एक करोडचं पॅकेज होतं आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये ते सोडून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचा विचार केला आणि मी माझ्या गावला माझं गाव म्हणजे चंद्रपूर जिल्हा पण विचार केला मग आता नोकरी सोडली आहे काय केलं पाहिजे तर आमच्या इकडे वर्धा जिल्ह्यामध्ये जिथं माझी शेती आहे बावन एकर आमच्या इकडे हळद हाड़, मी हळद हा विषयासाठी घेतला कारण की आम आमच्यासाठी आमच्याकडे पाच ते दहा करोडचा कच्चा माल प्रत्येक गावामध्ये मा निघतो पण त्यांना त्याच्यावर प्रोसेस आहे ते सगळ्या गोष्टी ते कळत नव्हतं मग मी तामिळनाडूला गेलो आणि पाच पाच टनच्या दोन मशीन घेऊन आलो बॉईलिंग मशीन आणि पॉलिश मशीन सांगायला मला खंत होतं इथे की सांगलीमध्ये जे काही मशीन आपण प्रोड्यूस आपण लेटेस्ट म्हणून विकतो त्या तामिळनाडूमध्ये दहा वर्ष वापरून फेकलेल्या असतात याचा अनुभव मला दोन हजार चौदामध्ये झाला लकीली मी काही संशोधन केलं त्याच्यामुळे मला तामिळनाडूहून चांगल्या मशीनी मिळालं आणि जो पहिला शेतकरी होता ज्याला दोन महिने लागायचं हे उकळायला आणि पॉलिश करायला त्याला दोन दिवसात मी हे करून दिलं आणि जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता कारण दोन महिने त्याचे जर वाचले तर त्याला पैसा लवकर मिळतो आणि दुसरं एक शॉर्ट टर्मचा क्रॉप घेतोय अशी छत्रपतींचा विचार म्हणजे